बुधवारी गोव्याच्या राजकीय वर्तुळात रंगलेल्या राजकीय नाट्यावर विरोधी पक्ष नेत्यांकडून सडकून टीका करण्यात आली आहे. कोण काय म्हणालंय पाहूयात. हे झालं सारखे शेड झालं की इथल्या लोकांनी का वोट मारून जिंकून आणले काँग्रेसच्या हेचेर आणि आज खरी हे बीजेपी नव्हतं हे विश्वास लोकांचा घात झाला. आज तुम्ही डेव्हलपमेंट म्हणून हे करता पण डेव्हलपमेंटच्या नावान तुम्ही स्वतःच डेव्हलपमेंट करता अशी हे चलता तुमचे. खरे आज दिगंबर सारकिल्लो जो आमचो एक्स हो आसलो सीएम एक्स ओपोजिशन लिडर आसलो पण तेणी तरी हे काँग्रेस पार्टी कडे अशें करूं उपकार नासले. पण वयर सकल हे सदांच जाता. आमकां ते हे आसता पण कित्याक पार्टी कितले पार्टीन तुमकां इतले हे दिले पोजिशन दिले तरी पण हेंच्यांनी आज कितें आसलें हे दुसरे पार्टीन वचून खंय तरी काँग्रेस वाल्याचो हो विश्वास घात हो दिसता. कित्याक हेंच्यांनी काँग्रेसीन नेक्स्ट हे आसा पळय तेंच्यांनी हेचेर सारको विचार करून जे बाबा काँग्रेसीन येता पळय तेंचेर विचार करपाचो ही म्हाका अपेक्षा म्हाका तरी दिसता. कित्याक हांव आतां इतली वर्सां पळयतां हे सगळें राजकारण की हांव 24-25 वर्सां जाले काम करता काँग्रेसी वांगडा. हांव लास्टच्यान हांकां पळयता पण म्हाका इतले हे नासले की हे सोडून वयतली काँग्रेस आनी बीजेपीन जातले. आज इतली वर्सांचे ते काँग्रेसचे कार्यकर्ते आसले मागीर ते लिडर झाले मागीर ते मिनिस्टर झाले म्हणून हे खंय तरी काँग्रेस पार्टीनच दिल्ले तेंकां. म्हणून आज हे गेल्या उपरांत हे काँग्रेस ही कबार जावची ना. काँग्रेस परत येतले आनी आमी जे आसा पळय कार्यकर्ते ही काँग्रेस परत वयर हाडटले आमी काम करूंक शकता. काँग्रेसीचे 8 जाण आमदार बीजेपीन येयले हे तर घडपाचेच असलेले. कित्याक काँग्रेसी कडेन कांयच आता जे लिडरशीप उरोंक ना आणि त्यांचे लिडरूय कोण ना आणि काँग्रेसीक जर वयर व्हरतले आणि फुडें काडटले जाल्यार कोणूच ना काँग्रेसीक. जो माजी अध्यक्ष आसलो गिरीश चोडणकर त्यांनी तर काँग्रेसीची वाटूच लायलेली आहा. त्यांनी केन्नाच पळोवंक ना काँग्रेस वयर सरपाक जाय म्हणून त्यांनी पर्सनली आपलो स्वार्थ पयलो आणि काँग्रेसीची वाट लायली. आणि म्हाका तर दिसता काँग्रेसीची जी फुडें जी धोरणात कांय उरोंक ना जाल्यार काँग्रेसीन रावनूय फायदो ना. आमदारांनी केले ते एक टायम बीजेपीक जॉईन झाले ते त्यांचे पर्सनल हे पण म्हाका तर दिसता काँग्रेसीन कांय नासतले त्यांकां फ्युचर काँग्रेसीन दिसोंक ना म्हणून हे फुडें हे डिसिजन घेतला आसतले. आता जी शपथ घेवन आनी जी एफिडेफिटूय केल्लेली त्यांच्यानी तेका एक लोकांनी विश्वासूय थेयल्लो त्यांचेर. एफिडेविट केल्ली आणि देवाकडे शपथ घेतलेली फुलांच्या खुर्साकडे शपथ घेतलेली महालक्ष्मीकडे शपथ घेतलेली तर ते त्यांचे पर्सनल आता देव किती डिसिजन घेतात त्यांच्या बद्दल ते आमकां खबर ना. पण थोडे हांवें ऐकलं असे की देव थोड्यांकडे उलयता आणि सांगताय पण आता किती सांगला आणि किती केला ते त्यांचे त्यांकां खबर असा. पण लोकांनी जर काँग्रेस म्हणून त्यांना निवडून हाडलेले जाल्यार तो मॅन्डेट घेऊक जाय असलेलो. कित्याक लोकांची किती भावना असता पार्टी कडेन असता तर ती भावनांचो आदर हो लोक प्रतिनिधीन करपाक जायो. कित्याक डेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. लोक पळयता लोक पयली मनीसूय पळयता आनी मागीर पार्टीय पळयता. तर त्या पार्टेक निवडून हाडलेले त्या आमदारांनी ती लोकांची जी धारणा असलेली पार्टे कडेन ती सांभाळून ठेवपाचे कर्तव्य असलेले आमदारांचे. एखादं म्हणजे गोयच्या राजकारणाचो आणि एक निच्चांक आणि तो मोठो निच्चांक खरं म्हणजे राजकारणात आणि खंयच्या फिल्डात उच्चांक प्रस्थापित करपाचे असतात ज्याका पळोवन नवीन पिढी नवीन लोक कोण तरी ते क्रॉस करून बरे काम करपाचे असतात. हंगासर एक वायट पायंडो पडलेलो असा तो म्हणजे इतके पर्यंत चलता इतके सकयल येल्यार चलता अशा पद्दतीचो निच्चांक यांच्यानी जो असा पळय तो गाठलेलो असा. आणि म्हणून असे म्हणतात यथा राजा तथा यथा प्रजा तथा राजा परत म्हणतात हा. म्हणून असे म्हणतात यथा प्रजा तथा राजा. आणि लोकशाहीत असे असतात की पीपल गेट द गव्हर्नमेंट वॉट दे डिझर्व म्हणजे लोकांनी ज्याका जसो मनीस निवडून दिला तशा पद्धतीचे सरकार घडता. आणि म्हणून हे लोकशाहीची मोठे धिंदवडे चललेले असा. हांवें 2017 विधानसभेची निवडणूक लढली म्हणजे मतदार कसो असता सगळ्यात पहिली हा मतदारांचेर येता.
मतदार कसो आसचो ते पयली सांगा. मतदारांक आमी वारंवार सांगता की चारित्र्य संपन्न पळयात, ताजे एज्युकेशन पळयात, ताजे सोशल काम पळयात आनी मतां मारा. बरे लोक अशे चित्ते आसा अशें ना, पूण ते मायनोरिटीन आसा. आनी प्युअर राजकारण आनी आपणाक कितें मेळटलें सबंद गोंयचे किंवा राज्याचे कितें जावं, पण आपल्या पुरतोच विचार करप ह्या हेतूंतल्यान अशा पद्दतीची वृत्ती जी मतदारांनी बळावल्या त्याचे जे बिंबत हे ताचे जो मिरर रन येता ते आमकां ह्या आमदारा भितून दिसता. कित्याक त्याच मेंटालिटीन हे आमदार आपणाक कितें मेळटले ह्या हितून मोटिवेट जावन अशा पद्दतीचे हे करता. खरें म्हणशे जाल्यार गोंयची जनता ही देवगोळी, तांकां देवाचेर विश्वास आसता, तो मागीर खंयच्याय जाती धर्माचो आसूं. ह्या लोकांनी देवा कडेन वचून वेगवेगळ्या देवळांनी मागीर चर्चींनी वचून गाराणें घातलें, सांगणें केलें की आमी हांगासून 5 वर्सां स्थिर रावतले, आमकां निवडून दिले. आनी 5 वर्सां जावं ना, थोड्याच कालावधीन तांच्यांनी हे जे आसा पळय देवा फुडें कमीट केलेले हे केले. म्हणजे ताचो अर्थ कितें जालो, म्हणजे देवाची सुद्दां भय हांकां ना. आनी त्यामुळे गोंयच्या जनतेचे भावना ज्यो आसा पळय त्या भावनेचेर सुद्दां तांच्यांनी हात घालपाक फाटी फुडें पळयले ना. अशें म्हटलें वयता की आमी कित्याक गेले जाणा, आमच्या मतदारसंघाचो उदरगत बरी जावपाक जाय. म्हणजे कितें उदरगत, म्हणजे जेन्ना सबंद गोंया खातीर सरकार निवडून दिल्लेलो आसा तेन्ना ऑपोजिशनच्या मतदारसंघांतले रस्ते जायना, थंयसरली उदरगती जायना, थंयसरल्या लोकांक स्कूल पावना, थंयसरल्या लोकांक लोक गव्हर्मेंट सर्वंट ना. म्हणजे ज्यो ज्यो कितें गोंया खातीर सरकारी कितें आसा ते त्याय मतदारसंघात आसता, मागीर कसली उदरगत. अशें म्हणटात की उदरगत न्ही, ते आमच्या भुरग्यांक न्ही नोकऱ्यो मेळना. नोकऱ्यो मेळटल्यो म्हणजे आमी थंयसर गेले, म्हणजे नोकऱ्यांचो तुमचो लिलाव चल्ला. तर हेचो अर्थ अशें की प्रत्येक मतदारसंघाक नोकऱ्यो वाटून दितात आनी आपणांक जायो आनी आपले पांय जे चाडटा, तळवे जे चाडटा अशा लोकांक ह्यो नोकऱ्यो दिल्यो वयता असो ताचो सरळ अर्थ आसा. म्हणजे दीस इज टोटल मिसयूज ऑफ पब्लीक मनी. खरें म्हणजे नोकऱ्यो कोणाक दिल्यो वयता, जो डिझर्विंग आसा, क्वॉलिफायड आसा आनी तो ते काम फुडें व्हरतलो सरकारी नोकरी मेळ्ळ्या नंतर आनी गोंयच्या उदरगतीन तो वांटो जातलो अशा डिझर्विंग कॅन्डिडेटाक नोकरी दिवपाक जाय. म्हणजे तुमी डिझर्विंग कॅन्डिडेटाक नोकरी दिनात, तुमी तुमकां जाय आसलेल्या हेचेर ह्यो नोकऱ्यो वाडटा असो हो गंभीर खरें म्हणजे जाल्यार स्कॅम. आनी ते बी उघड पद्दतीन अशा तरेचे फॅक्शन घेवन हे करता. हांव परत रुलींग पार्टीचेर येता. रुलींग पार्टी खरें म्हणजे जाल्यार फूल फ्लेज आसा, पूर्ण बहुमतान आसा, तरी सुद्दां आनीक लोकांक घेवन डिक्टेटरशाही करपाचें सगळें कितें. हेचो सरळ अर्थ असो दिसता, आपूण करीन ती पूर्व आनी लोकांचो जो मँडेट मेळ्ळा पळय त्या मँडेटाक हरताळ फासपाचें काम सगळ्यांत मोठें कोणी केलें तर ते रुलींग पार्टीनी केलां. गरज नासतना, गरज नासतना म्हणजे अति महत्वाकांक्षे पोटी हे सगळें केलेले आसा. म्हणजे तुमकां जाय ते करपाची आनी डिक्टेटरशाही हे करपा खातीर तुमी अशा पद्दतीचे आनी अशें आसा तर हे भितून येयले म्हणजे फुकट आयल्या. ज्या ज्या कितें आर्थीक वेव्हार चल्ल्या त्या आर्थीक वेव्हार म्हणजे तो एक मोठो भ्रश्टाचार आनी मोठो एक घोळ आसा असं म्हाका दिसता. आनी म्हणून मतदारांक खरें म्हणजे जर मोठो जर जावपाक जाय जाल्यार मतदारांनी वेवस्थीत विचार करून ह्या गोष्टीचे मतदान करचे. एक जाणपा हायकोर्टांची डिसिजन दिल्या न्हू, ती रॉंग दिल्या. अशी आमी ती पयलीच्या आता की हायकोर्ट एक चीफ हितूंच्यान सुप्रीम कोर्टान डिसिजन घेवंक जाय की हांगा अशें पक्षांतर करप बीन बॅन घालूंक जाय. खंयच्या पार्टीचे जाय, काँग्रेस जावं, बीजेपी जावं, आनी खंयच्या पार्टीचे जावं बॅन घालूंक जाय. ते तियात्रांना ते रिझायन दिवन रिझायन जावपाचे, तिथे वचपाचे एज अ एमएलए शिपाचे, परते कॉन्टेक्ट करपाचे एमएलए एका लोकां कडेन वचपाचे, जनते कडेन आपल्याचे कॉल घेवपाचे खंयच्या एका सिंबॉलाचे जावं बीजेपी आम आदमी पार्टी आनी तेणेन इलेक्शन लढोवपाचे आनी खंयच्या पार्टीचे. आतां लढल्या बीजेपी काँग्रेसच्या सिंबॉलाचेर आनी वयता बीजेपी सारके न्हू. हेका कायद्यांच्यान बंदी घालूंक जाय.